नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. रामटेक यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी 50 लाख रुपये देणार. रामटेक विकास आराखडा केवळ घोषणाबाजी. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी कुठल्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही. रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय प्रवचन जाय या ओडींनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करीत उपरोक्त आश्वासन दिले. आपल्या 25 मिनिटाच्या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती दिली. आमदार रेड्डी यांनी मागणी केल्याप्रमाणे रामटेक या महोत्सवासाठी प्रतिवर्षी पर्यटन विभागाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी केले. रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी गेल्या 4 वर्षापासून रामटेक विकास आराखडा व त्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली 150 कोटी रुपये कुठे आहेत असा प्रश्न करूनही केवळ आगामी निवडणुका लक्षात घेता सत्ता पक्षाकडून करण्यात येणारी घोषणाबाजी असल्याची टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संशोधन विभागाचे राष्ट्र समन्वयक डॉक्टर अमोल देशमुख यांनी केली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज. स्टारचा वार.